सांगलीमध्ये सरकारी नोकरदाराचे बंद घर फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने असा पंचवीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे दोन दिवसामागे सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे सुदर्शन भगवान कांबळे वय अठ्ठेचाळीस यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की सुदर्शन कांबळे हे गणेश नगर भोयराज समाज मंदिर समोर श्रीराम बंगला सांगली येथे राहतात कांबळे यांची सरकारी नोकरी असून सध्या ते ब्राह्मणपुरी पाटण तालुका पाटण जिल्हा सातारा येथे कर्तव्यात आहेत एकोणीस ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासोबत परगावी गेले होते तेव्हापासून त्यांचा बंगला बंद होता दोन दिवसांमागे सोमवारी ते घरी आले असता दरवाजाच्या कडी कोंडा उचकटलेला दिसला घरातील सर्व साहित्य कपाटातील कपडे खोलीवर पसरलेले होते लॉकरमध्ये ठेवलेले पाच हजार रुपये सोन्याची पाच ग्रामची ठुशी आणि भिंतीवरील एलईडी टीव्ही असा एकूण पंचवीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कांबळे यांच्या निदर्शनास आले कांबळे यांनी मंगळवारी सांगली शहर पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात चोट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे